नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी शेतकरी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण अत्यंत महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी बंधूंनो, रब्बी हंगामातील हरभरा गहू या पिकाची नोंद आपल्या सातबाऱ्यावर असणे अत्यंत आवश्यक आहे। ही नोंद आपल्याला 31 जानेवारी 2023 ही शेवटची तारीख होती, या तारखेच्या आधी आपल्याला ही नोंद करायची होती। तर शेतकरी बंधूंनो, काही शेतकऱ्यांची नोंद या आधी आपण तारखेच्या आधी झालेली आहे, तर काही शेतकऱ्यांनी अजूनही नोंद केलेली नाही। तर ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद आपल्या सातबाऱ्यावर केलेली नाही, तर ते आता नोंद करू शकतात। याची शेवटची तारीख आता मुदतवाढ दिलेली आहे, तर याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2023 ही आहे। या तारखेच्या आधी आपल्याला आपल्या पिकाची नोंद हे आपल्या सातबाऱ्यावर करता येणार आहे। तर ही नोंद करायची कशी? शेतकरी बंधूंनो, आपल्या अँड्रॉईड मोबाईलमध्ये प्लेस्टोरमधून ई पीक पाहणे व्हर्जन 2 हे ॲप आपल्याला डाउनलोड करायचं आहे। हे ॲप डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये पूर्ण आपल्या पिकाची माहिती ही सबमिट करायची आहे। त्याचसोबत आपल्या पिकाचा फोटो, जे पीक आपल्या शेतामध्ये आहे आणि ज्या शेताची आपण पिकाची शेतामधील पिकाची आपण माहिती नोंद करणार आहोत, त्याचा संपूर्ण फोटो आपल्याला या ॲपमध्ये अपलोड करायचा आहे। अपलोड केल्यानंतरच आपली पूर्ण माहिती आपल्या सातबाऱ्यावरही अपडेट होऊन जाईल। तर शेतकरी बंधूंनो, 15 फेब्रुवारी 2023 ही शेवटची तारीख आहे। या तारखेच्या आधी आपल्याला ई पीक पाहणी व्हर्जन 2 या ॲपद्वारे आपली ई पीक पाहणी करायची आहे। ई पीक पाहणी करणे हे अत्यंत आवश्यक आहे। कुठल्याही पिकाची नोंद आपल्या सातबाऱ्यावर असणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। हरभरा पीक रब्बी हंगामातील याची नोंद आपल्याला नाफेडकरिता करायची आहे। तर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करतील त्याच शेतकऱ्यांची नोंद हे नाफेडकरिता होऊन जाईल। तर शेतकरी मित्रांनो, ई पीक पाहणीद्वारे आपल्या पिकाची नोंद अवश्य करा। व्हिडिओ कसा झाला नक्की सांगा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।